لكسودي كرمك شار لكسودي كرمك شار لا تبارني لا تلا 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 لكسودي كرمك شار أديكش مودي بترد كلا برمان أديكش مودي أبلا مومباي مودي كيمبو ولا مهارشنا مودي पन्नास ते साठ वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने काही गृहनिर्माण संस्थांना भाडेतत्वावरती किंवा वर्ग दोनच्या अंतर्गत जागा उपलब्ध करून दिली होती. पण आता ह्या बिल्डिंगी मुडकळीस आलेल्या आहेत आणि त्यांना आपण आता भोगोटधारक जे आहेत आपले त्यांचं दोन मधून क्लास टू मधून क्लास वन मध्ये त्याचं रूपांतर करण्यासाठी आपल्या 8 मार्च 2019 ला जीआर आला होता आणि त्याची 2 वर्षाची मुदतवाढ झाली होती आणि ती मुदतवाढ 8 मार्च 2022 ला संपली आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर 23 फेब्रुवारीला किंवा 26 फेब्रुवारीला पुन्हा एकदा 2 वर्षाची मुदतवाढ मिळाली. ती 7 मार्च 2024 पर्यंत आहे. पण माझी विनंती सरकारला अशी आहे की आता एकच वर्षाचा कालावधी राहिलेला आहे आणि ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या जवळजवळ 3 ते 20 हजार गृहनिर्माण संस्था ह्यांचा जो कार्यभार आहे तो संपूर्णपणे ह्या 1 वर्षामध्ये होणार नाही. कारण ह्याच्यामध्ये बरेचसे विषय आहेत. म्हणजे पुनर्विकास एक तर ह्यांचं करणं फार गरजेचं आहे आणि पुनर्विकास करत असताना त्यांची एक तर जी रूपांतर करण्यासाठीची रक्कम आहे ती सुद्धा जवळ 10 ते 15% आहे आणि ती रक्कम आणि त्याचबरोबर ही ट्रान्सफरचा विषय म्हणजे जो हस्तांतरणाचा विषय सभासद हस्तांतरण सोसायटींच्या तो सुद्धा अत्यंत क्लिष्ट आहे आणि तो सरकारच्या कलेक्टर मधून जिल्हाधिकारीतून अत्यंत संतगतीने चालू असतो. त्याच्यामुळे हा वर्ष 1 वर्षाचा कालावधी अत्यंत कमी आहे. माझी सरकारला ही विनंती आहे की आपण ताबडतोबीने ही मुदतवाढ अजून वाढून द्यावी. 4 ते 5 वर्षाची करावी किंवा कायमस्वरूपी करावी. जसं अमरावती नागपूर या ठिकाणी नाजूक जमिनी ज्या आहेत त्यांना जवळजवळ मुदतवाढ वगैरे हा विषयच नाही आहे. त्यांना जवळजवळ 5% हा संपूर्णपणे जमिनीचा अधिकार घेण्याचा अधिकार आहे. तसंच त्याच धर्तीवरती मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये या कलेक्टरच्या जमिनी आहेत त्याच्यावरती ज्या ग्रामीण संस्था त्यांचा पुनर्विकास करण्याची गरज आहे आणि ते करत असताना शासनाची सुद्धा भूमिका तीच आहे की मुंबईतल्या या जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकास चांगल्या रीतीने व्हावा आणि म्हणून हे धोरण सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने आणायला हवं आणि त्यासाठी हा एक विषय त्या कलेक्टर लँडला लागूनच PW19 हा विषय आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मागच्या 7 ते 8 महिन्यापूर्वी सुद्धा नाईक नजर आमच्याकडे माझ्या विभागातलीच एक बिल्डिंग कोसळली होती जवळजवळ 19 लोक त्यामध्ये मृत्यूमुखी पडले होते. आपण आपल्याला हा विषय माहिती आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजूनही त्यांचा विषय अजून कारण PW19 मध्ये तर पुण्याच्या आयुक्तांकडे संपूर्णपणे ट्रान्सफरचा विषय जातो सभासद हस्तांतरणाचा. तर माझी विनंती ही आहे की ती सुद्धा विभाग कार्यालयामार्फत ती हे विषय झाली पाहिजेत. पुण्यापर्यंत ही लोक जाऊ शकत नाही आणि म्हणून हा विषय आपण तातडीने दोन्ही विषयात तातडीने लक्ष घालून या मुंबईतल्या किंबहुना महाराष्ट्रातल्या संपूर्णच ह्या आपल्या भोगोटधारकांना आपण न्याय द्यावा ही विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. कारण म्हणजे अन्य राज्यातल्या अन्य शहरांच्या ची स्थिती वेगळी आहे आणि मुंबईच्या बाबतीमध्ये खरं हा अनेक वर्षाची लोकांची मागणी लक्षात घेऊनच त्यावेळी त्या तत्कालीन सनदी अधिकारी माननीय भोगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीने केलेल्या दिलेल्या शिफारसीप्रमाणे आज ही कार्यवाही सुरू आहे. आपण 3 वर्ष मुदतवाद त्यामध्ये मुदत होती त्या आपण जर त्याच्या 1 प्रकरणांची संख्या पाहिली तर मला वाटतं अजूनही मुदतवाढ मिळेल याच्याकरता लोक वाट पाहतात आणि मग ती प्रक्रिया लांबच जाते. म्हणून मी सन्मान्य सदस्यांना आश्वासित करू इच्छितोय की ही काही मुदतवाढ दिली आपण 1 वर्षाची 24 पर्यंत म्हणजे ती काही आता अंतिमता मुदत नाही आहे. परंतु लोकांमध्ये त्याची तीव्रता असावी. आपला जो मुद्दा आहे की अन्य जिल्हाधिकारी स्तरावर ही बाब याच्यामध्ये सुलभता यावी त्यामध्ये परवानगी देताना किंवा या बाबतीमध्ये निश्चितच एक मिशन मोडमध्ये जाऊन एक ड्राईव्ह आपण अध्यक्ष मोदी घेऊ की ज्यामुळे लोकांना त्याची तीव्रता वाढेल आणि तशी आवश्यकता असेल वाटली अध्यक्ष मोदी तर आपण मार्चमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये निश्चितपणे विचार करू. परंतु लोकांमध्ये या पद्धतीने विशेष करून आता हाऊसिंग सोसायट्यांचे जे आम्ही अधिकार त्यांच्या सर्वच ठेवलेले आहेत त्यांच्या स्तरावरच त्यांनी ते काय पूर्ण करावेत. परंतु मी आणखीन काही सन्मान्य सदस्यांची सूचना असेल त्या बाबतीमध्ये ती घेऊ म्हणजे आणखीन त्यांची अपेक्षा असेल ह्या निर्णयाला सुलभता येईल किंवा आणखीन त्या निर्णयामध्ये गती या कामाला गती देता येईल अध्यक्ष महोदय तू निश्चितपणे विचार करू. शासन या सगळ्या पर्यायाला
सगळ्या सुलभतया म्हणून शासन या बाबतीमध्ये अतिशय मोकळ्या मनानं आणि ओपन टू सजेशन आहे. त्यामुळे अशी काही अंतिम मुदत त्याला आपण त्याला दिलेली नाही, आपण दरवाजे बंद केलेले नाही. आंबेडकरजी आंबेडकर नाही, आपण जी आता मागणी केली हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीमध्ये विशेष करून 15% पेक्षा कमी करण्यात, तो प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदया सर्वांवर चर्चा सुरू आहे, लवकर त्याबद्दल निर्णय करू. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंगेशजी कुडाळकर साहेबांच्या लक्षवेधीच्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना 3 प्रश्न विचारू इच्छितो आणि हे 3 प्रश्न महाराष्ट्रातल्या महसूल विभागाशी अत्यंत संबंधित आहेत, महत्वपूर्ण आहेत. आता आपण जो निर्णय सांगितला की वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करण्याबद्दलचा जो काही निर्णय आहे त्याच्याबद्दल आपल्याकडे राज्य शासनानं कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली, सगळ्या तहसील कार्यालयांमध्ये आणि कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा सातत्यानं लोकांची विचारणा होते. कॅबिनेटनं मान्यता दिल्यानंतर वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करण्याबद्दलचा जो काही अधिकृत निर्णय GR हे व्हायला पाहिजे तो तात्काळ आपण प्रकाशित कराल काय, GR आपण जाहीर कराल काय, कारण त्याच्यामुळे लोक खूपच वाट बघत बसलेत या वर्ग 2 जमीन वर्ग 1 होण्यासाठी. त्यामुळे माझी विनंती आहे की कॅबिनेटचा निर्णय झालाय, आपणही त्याला संमती दिली तर त्या पद्धतीचा निर्णय झाला तर लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्या पद्धतीचा GR प्रकाशित करण्याबद्दल किती कालावधीमध्ये ते कराल, प्रश्न क्रमांक 1. 2 प्रश्न आणखीन महत्वाचे आहेत साहेब. हे 2 प्रश्न असे आहेत की आता ह्या सगळ्या धावपळीमध्ये 14 मार्च 2018 ज्या गावठाण आहे त्या गावठाणाच्या परिसरातला 200 मीटरचा जो पट्टा आहे तो सुद्धा आपण तिथं येणे करायची गरज नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय. GR आमच्याकडे आहे पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच होत नाही. खरं म्हणजे आपण GR कशासाठी काढतोय तर लोकांच्या हितासाठी काढतोय, पण दुर्दैवाने खालच्या बाजूला असणारे कारकुनी किडे मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य अयोग्य अशा पद्धतीचा उपयोग करतात आणि लोकांना नाहक त्रास देतात. माझी विनंती आहे की 14 मार्च 2018 एकूण ह्या GR पद्धतीनं किती लोकांनी या पद्धतीनं कारवाई करून लोकांना NA करण्यामध्ये न्याय दिला याबाबतची माहिती घेऊन ती पटलावर ठेवाल काय, प्रश्न क्रमांक 2. आणि सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात आवश्यक असणारा 3रा प्रश्न साहेब आपल्याकडे आहे. आपण महसूल मंत्री आहात, महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची सगळी भूमिका आणि भावना आपल्याला कळते आणि त्याच भूमिकेतनं आपण या ठिकाणी आहात. त्यामुळे माझी विनंती आहे की तुकडेबंदीबद्दल लोकांच्या मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्या तुकडेबंदीचा GR उठून आता 20 गुंठे आणि 40 गुंठे आपण केलाय जिरायत आणि बागांसाठी, लोकांची सातत्यानं आम्हाला लोकांना विचारणा होत असते. तुम्ही सभागृहात जाताय तर हे विचारताय काय, तुम्ही सभागृहात जाऊन आम्हाला न्याय देताय काय, कारण आज 1 गुंठा 2 गुंठे 3 गुंठे जमीन घेण्यासाठी अस्वस्थ असणाऱ्या लोकांना तिथं तलाठी तहसील कार्यालय यामध्ये वारंवार खेटे मारले, नोंदणी करायला गेले तरी होत नाही. तुकडेबंदीच्या GR मध्ये जी काही शिथिल तारण्याबद्दल आपण शासनानं निर्णय घेतलाय त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी तात्काळ करण्याबाबत आपण निर्देश द्याल काय? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी 2-3 प्रश्न उपस्थित केले आहेत. ह्या जो GR आहे अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हे मान्य करतो की जेव्हा न्याय विभागाकडे त्याला थोडासा कालावधी लागला, परंतु साधारण 1 आठवड्याच्या आत या GR या निमित्ताने शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित करून याची कार्यवाही 1 आठवड्यात सुरू होईल अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. दुसरा मुद्दा सन्माननीय सदस्यांनी जो उपस्थित केलेला आहे तो याच्यामध्ये मला वाटतं तुकडाबंदीचा ना अध्यक्ष महोदय, त्या बाबतीमध्ये आता एकूण ती माहिती जी आहे ती निश्चितपणे पटलावर ठेवतो मी, ती आपण जी मागणी केलेली आहे. आणि तिसरा मुद्दा जो गुंठेवारी बद्दल आहे, 20 गुंठे आणि 40 गुंठ्याचा जो मुद्दा अध्यक्ष महोदय, मला वाटतं त्याच्यामध्ये अंमलबजावणीमध्ये काही अडचण येऊ नये. त्या फक्त तो 20 गुंठ काही मागणी अशी होती की 20 गुंठे करावं 40 गुंठे करावं बागायत आणि मला वाटतं जिल्हा क्षेत्रापर्यंत अध्यक्ष महोदय त्याची सुद्धा अंतिम निर्णय आपण करतोय. मला वाटतं अधिवेशन होण्यापूर्वी या बाबतीमध्ये स्पष्ट आदेश निर्गमित करण्यात येतील, त्याच्यात काही अडचण नाही. शासन चढवून तो निर्णय आपण अध्यक्ष महोदय करू. याच्यामध्ये मगाशी सन्माननीय सदस्यांनी PWR सोसायटी बद्दल उल्लेख केला होता. आपल्या सन्माननीय सदस्य मंगेश कुडाळकरांनी, तर मला वाटतं सामाजिक न्याय विभागाकडून ह्या ज्या PWR सोसायट्या होत्या याच्या बाबतीमध्ये ही कार्यवाही सामाजिक न्याय विभाग सुरू आहे. निश्चित थोडा विलंब झाला, परंतु त्या सामाजिक न्याय विभागाला त्या सूचना देण्यात येतील की तात्काळ या बाबतीमध्ये आवश्यक ती कार्यवाही करावी. लक्षवेधी क्रमांक 5 महोदय, लक्षवेधी क्रमांक 5.